आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई प्लीज माझा ऐकशील का? तू प्लीज एवढा विचार करू नकोस. हे जे तुझं ओव्हर थिंकिंग आहे ना, त्यामुळे हे सगळे सिच्युएशन क्रिएट होत आहे. तुला कळतंय का श्रावू? तुला कळतंय? ह्या माझ्या डोक्यातल्या सिच्युएशन्स नाहीयेत किंवा माझ्या इमॅजिनेशन्स पण नाहीयेत, हे माझ्या बरोबर प्रत्यक्षात घडतंय. ताई हे बघ, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे असं नाही आहे, पण आजकाल तू जे काही वागतेस त्यामुळे तुझ्याबद्दल माझ्याबद्दल तेच सासूबाईंना घडवून आणायचंय. कळतंय तुला? म्हणजे अगं, हा त्यांचाच प्लॅन आहे. ताई तू काय बोलतेस? तुला कळतंय का? तू परत त्यांच्यावर संशय घेतेस. तू तुला दिसत नाहीये, त्या तुझीच बाजू घेत, तुझ्या बाजूने बोलतायत. त्या खरंच बदलल्या, तू प्लीज विश्वास ठेव. नाही, हा सगळा त्यांचा प्लॅन आहे मला वेड ठरवण्यासाठी. मेडिटेशन, मनशांती केंद्र, हे सगळं त्यांचं नाटक सुरू आहे. कळतंय तुला? ताई पण एवढं सगळं एकट्या कसं करू शकतात? एकट्या नाही येत त्या. सासूबाई एकट्या कधीच नाही येत. त्यांच्या बरोबर संजय मामा नेहमीच आहेत सुरुवातीपासून. नाही ताई, हे बघ, मुळात यशोधरा मामा असं काहीतरी करतील यावर माझा विश्वासच बसत नाही. मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. एवढं सगळं घडूनही सासूबाईंनी संजय मामांना घरात का ठेवलं असेल? म्हणजे त्या जर म्हणतायत की मी बदलले, तर त्यांनी पुन्हा संजय मामांना घरात घेतलंच नसतं ना. हे बघ ताई, मला मान्य आहे त्यांनी संजय मामांना घरात ठेवून घेतलं, पण नम्रता तिचं काय? तुझ्यासाठी त्यांनी तिला घराबाहेर काढलंच ना. नाही, ते फक्त आपला विश्वास जिंकण्यासाठी. हे जे काय मला भास होत आहेत, हे त्या सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत ना, या मागे सुद्धा त्यांचाच हात आहे. हे सगळं ती अमृता करत होती, कदाचित त्यांच्या सांगण्यावरून करत असेल ती. एवढंच काय, काल तुम्हा सगळ्यांना वाटलं की मला सासूबाईंचं प्रेत दिसलं, तो माझा भास होता, पण हा सगळा त्यांचाच प्लॅन होता. त्याचं कारण सांगते. आपल्याला त्या गार्डनमध्ये भेटल्या होत्या, त्यावेळी मला त्यांच्या हातावर रक्ताचा डाग दिसला. याचाच अर्थ हे सगळं त्यांनी केलं होतं ना. कदाचित तो डाग त्यांच्याकडून पुसायचा राहून गेला असेल. ताई पण हे सगळं कसं शक्य आहे? का करतील ते असं? हे बघ, तुझ्या मनात आहे ना त्यांच्याबद्दल अजूनही संशय आहे ना, म्हणून तुला असं वाटतं, बाकी काही नाही. नाही नाही, हे सगळं त्यांनी रचलेलं नाटक होतं, आणि त्या त्यांची सोज्वळपणाची भूमिका उत्तमरित्या पार पाडत होत्या. ताई तू हे बघ, आरू काच काय ते आरू मला तू ठीक आहे ना? काय झालं तुला? आई आई तू काय एवढे पॅनिक होतेस? काय झालं? ठीक आहेस ना? अगं खाली तुझ्या सासूबाई काय ते सायकॅट्रिस्टला बोलवायचं घरी असं काहीतरी चर्चा करत होत्या. आई 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 शांत हो, नीट सांग काय झालंय. मी तुझ्या बाबांसाठी पाणी आणायला खाली गेले होते. ताबडतोब आपण एका सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करायला हवं. मला मम्मांचं म्हणणं पटतंय. इनफॅक्ट आम्हाला तर असं वाटतं की आपण जर तिला बाहेर घेऊन जाऊ शकत नाही आहोत, तर आपण सायकॅट्रिस्टला घरी बोलवूया ना. म्हणजे सासूबाईंचा मला वेड ठरवण्यासाठीचा जो प्लॅन आहे, ते मला वाटतंय तेच सत्य. श्राव, आत्ता मी जे काय तुला सांगेन ते कदाचित तुला पटणार नाही, पण माझ्यासाठी एक गोष्ट करशील? आणि ती गोष्ट जर खरी सिद्ध झाली, तर तुला स्वतःहून कळेल की हे जे काय माझ्याबरोबर घडतंय, ते माझे भास नाही आहेत, सासूबाईंनी रचलेलं षडयंत्र आहे. नीट ऐक मी काय सांगते, बोल. अरविंद, अरे ये आई, तुम्ही जप करताय, मी नंतर येतो. ये ये बस. ये काय नाही रे, माझं मन थोडं अस्वस्थ होत ना, म्हणून जप करत बसले होते.
या घरात असं सगळं घडतंय. आता बघ ना, ही सोन्यासारखी पोरगी असं का वागतीये काही कळायला काही मार्गच नाही. वरवर शांत वाटणाऱ्या माणसाच्या मनात काय खेळ चालू असतात, काय त्रास असतो, काही कल्पनाच करता येत नाही रे. खरंय तुमचं आई, पण आराध्याच्या बाबतीत ज्या काही घटना घडतायत ना, एका पाठोपाठ एक अचानक, आई नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे? मला असं वाटतं की आराध्या खोटं बोलत नाहीये. ज्या घटना घडतायत ना त्या खऱ्या आहेत. अरे पण असं कोण कशाला करेल, काय मिळणार आहे त्यांना? ते ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. पण आराध्यावर माझा विश्वास आहे, ती खोटं बोलणार नाही. आई, तिला ना कुणीतरी खाबर होत आहे. डॉक्टर आले की खरं काय खोटं काय ते कळेल आपल्याला. लवकरात लवकर या सगळ्यातून तिला बाहेर काढ रे देवा. काय ग तू इथे काय करतेस? आराध्य बरोबर थांब असं म्हटलं होतं ना. ते ब्रेसलेट माझ्या हातातून पडलं होतं ना, तर तेच शोधत होते मी. सापडलं ना? हो सापडलं. बिंगो. ही खरं बोलते असं वाटत नाही ना. आईचं दिवसभर काय चालतं ना काही माहित नाही. हो आता सगळ्यांना हळूहळू हे पटायला लागलं असेल की आराध्या खरंच वेडी होत चालली आहे. आय होप सो. एनिवे डॉक्टर कुठे आहेत, अजून आले कसे नाही? ताई डॉक्टर ऑन दी वे आहेत, येतीलच ते. तू काही काळजी करू नको, आणि मी डॉक्टरांना व्यवस्थित शिकवून तयार केलंय. तू आज त्यांचा अभिनय बघच फक्त. अरे आम्ही बघून काय करणार आहोत, घरातल्यांनी तो बघायचा आहे आणि तो अभिनय बघून घरातले स्थिमित व्हायला पाहिजे. फोन तर करून बघ कुठपर्यंत आलेत ते. ताई तू शांत हो बरं, काळजी करू नको. थांब मी चेक करतो कुठपर्यंत आहे. शांत हो काय, मी कधी चिडले? अरे डॉक्टर आले. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय करायचं माहितीये ना? हो. जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचं, तेवढंच करायचं. ताई एक्स्ट्रा नको आहे. लक्षात ठेवा, तुमची बायको आणि मुलगी आमच्या ताब्यात आहे. हो आहे लक्षात. आणि श्रेयस बेटा. येस मामा. आमचा मुलगा श्रेयस. श्रेयस डॉक्टर देशपांडे सायकॅट्रिस्ट. हो हॅलो सर. नमस्कार. ज्या आराध्याबद्दल आम्ही बोललो ना, श्रेयसचीच बायको आहे ती. हो अच्छा. डॉक्टर काही करून माझ्या बायकोला बरं वाटलं पाहिजे. प्लीज डोंट वरी.